मी भाजपमध्ये जाणार येत्या दहा पंधरा दिवसात पक्षप्रवेश करणार अशी घोषणा स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केली विशेष म्हणजे याबाबत बोलताना एकनाथ खडसेंनी मी माझ्या घरात परत जात असल्याचा उच्चार केला मात्र एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येणार असल्यानं भाजपने त्यांची धाकधूक वाढल्याच्या बातम्याही दरम्यानच्या काळात समोर आल्या आणि आता या घटनेला जवळपास दोन आठवडे उलटले असले तरी एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त काही सापडत नाहीये नेमका एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश कारा काढलाय हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहत आहे फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रेजुएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारे आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेले भारतातील पहिले इन्स्टिट्यूट एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एजेंट्स जागर लोकशाहीत भाजपचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश पक्षातीलच कलहामुळे रखडल्याचा अंदाज सध्या वर्तवला जाऊ लागला भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबतच्या सर्व गोष्टी निश्चित केल्यानंतर जवळपास दोन आठवडे उलटले तरी खडसे यांचा अद्याप अधिकृत प्रवेश पार पडू शकलेला नाही यासाठी जळगावमधील स्थानिक राजकारणातील संघर्ष अडसर ठरत असल्याचं बोललं जात आहे भाजपतर्फे एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली तेव्हापासूनच एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनीही याला दुजोरा दिला होय मी भाजपमध्ये घर वापसी करणार आहे भाजपमध्ये मी प्रवेश करतोय म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरी जातोय असं खडसे यांनी सांगितलं होतं त्याच्याही पुढे जाऊन मी नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी माझ्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं मी येत्या पंधरा दिवसात भाजप मध्ये प्रवेश करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं मात्र त्याला आता जवळपास दोन आठवडे उलटले तरी खडसे यांचा भाजप मध्ये प्रवेश होऊ शकला नाही मात्र दोन आठवडे हा प्रवेश का रखडला असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट एकनाथ खडसे यांचा प्रवेश होऊ न शकण्यामागं भाजपचे जळगावमधील स्थानिक राजकारण अडसर ठरत असल्याचं बोललं जातंय रावेरमधून रक्षा खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांना एकनाथ खडसे यांची मदत घ्यायची आहे दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले आणि खडसे थेट दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन राज्यातही परतले यामुळे खडबडून जागा झालेल्या राज्यातील काही नेत्यांनी खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास पक्षाचं नुकसानच अधिक होणार असल्याचं दिल्लीतील नेत्यांपर्यंत पोहोचवलं विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांचे भाजपच्या महाराष्ट्रातीलच नेत्यांशी बिघडलेले संबंध याआधीही अनेकदा समोर आलेत या नेत्यांमधलं पहिलं नाव येतं ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस निवडणुकीनंतर राज्यातील अनेक भाजपच्या नेत्यांना डावलल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांवर केला जातो या नेत्यांमध्ये विनोद तावडे पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंचा समावेश आहे पंकजा मुंडे या दोन हजार चौदा साली परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यानंतर सातत्यानं पंकजा मुंडेंना दावलल्याचे आरोप झाले खास करून भाजपच आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन न केल्याची टीकाही करण्यात आली या दरम्यान पंकजा मुंडेंकडे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या देण्यात आल्या मात्र अनेकदा पंकजा मुंडेंनी पक्षाच्या वरिष्ठांवर टीका केली यातून पंकजा यांनी स्वतःहून पक्षश्रेष्ठींचा रोष ओढवून घेतल्याचंही बोललं जातं दुसरीकडे एकनाथ खडसेंबाबत बोलायचं झाल्यास एकनाथ खडसे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून आले होते दोन हजार चौदा साली भाजपला राज्यात सत्ता स्थापनेची संधी असताना खडसेंनी मुख्यमंत्रीपदाबाबतची इच्छा बोलून दाखवली होती मात्र दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसेंकडे महसूल मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात खडसेंवर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आणि या आरोपांमुळेच खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर भाजपनं खडसेंना मंत्रिपदापासून आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारून राजकारणापासून दूर लोटल्याचे आरोप झाले यातील तिसरं नाव येतं ते विनोद तावडेंचं दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात विनोद तावडे यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती या काळात अनेकदा आपल्या विधानांवरून विनोद तावडे विरोधकांच्या निशाण्यावर राहिले यातूनच तावडेंना दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं देवेंद्र फडणवीसांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या तावडेंना तिकीट नाकारल्यानं ना यावरूनही देवेंद्र फडणवीस लक्ष बनले होते मात्र ज्या विनोद तावडेंना फडणवीसांनी डावलल्याचा आरोप केला जातो ते विनोद तावडे हे सध्या भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे नेते आहेत अगदी दोन हजार चौ चोवीस लोकसभा निवडणुकांसाठीच्या भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्या इतपत महत्वाचे हेच विनोद तावडे आता पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देऊन आणि एकनाथ खडसेंना भाजपात घेऊन त्यांना ताकद देत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच एकनाथ खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशावरून देवेंद्र फडणवीसही नाराज असल्याचं बोललं जात आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे गिरीश महाजन यांचं देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणाऱ्या गिरीश महाजनांनी याआधी अनेकदा एकनाथ खडसेंवर थेट टीका केली आहे त्यामुळेच खडसे पुन्हा भाजपात येत असल्याची गोष्ट गिरीश महाजनांच्या अडचणीची ठरू शकते त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळेच एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश रकडलाय का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद